नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी नम्रता कायकर आपलं स्वागत करते. नजर टाकूया हेडलाईन्सवर. आंदोलन की पिकनिक पार्टी, पोपटी तयार करतानाचा आंदोलनकर्त्यांचा व्हिडिओ झाला व्हायरल. केडीएमसी शहर अभियंत्याचं राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षांना आश्वासन, 31 मे पर्यंत उल्हास नदी प्रदूषण मुक्त होणार. सर्वसामान्यांचा किचन बजेट पुन्हा कोलमडणार, घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. सार्वजनिक उत्सवावर कोरोनाचे सावट, माघी गणेश उत्सवही होणार साधेपणाने. प्रेम करावे तर कोणावर करावे, शिवाजी महाराजांच्या विचारावर गड किल्ल्यांवर करावे असा संदेश देत ठाण्यातील 300 विद्यार्थ्यांनी केली किल्ले संपादन. आता टोल नाक्यावर फक्त फास्टॅग मधून टोल भरावा लागणार, ज्याच्याकडे फास्टॅग नाही त्याला दुप्पट टोल भरावा लागणार. आता नागरिकांचे खिसे खाली होणार, कारण देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्यांदा मुदतवाढ, 16 फेब्रुवारी सकाळी 10 पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करू शकतात विद्यार्थी. अतिवेगात रायडिंग केल्याने होणार कारवाई, पोलिसांनी हाती घेतली मोहीम. मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा, सरकारने कितीही बंदी आणली तरी ठाण्यात शिवजयंती उत्साह साजरी होणार. आता पाहूया सविस्तर वृत्त. आंदोलन की पिकनिक पार्टी, पोपटी तयार करतानाचा आंदोलनकर्त्यांचा व्हिडिओ झाला व्हायरल. कल्याणमध्ये उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी कल्याणकर संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम, कैलास शिंदे, उमेश बोरगावकर हे नदीपात्रात आंदोलनाला बसले आहे. आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे. मात्र या आंदोलन दरम्यान रात्रीच्या वेळी पोपटी पार्टीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये आंदोलनकर्ते पोपटी शिजवताना दिसत आहे, त्यामुळे हे आंदोलन आहे की पिकनिक पार्टी असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात आंदोलनकर्ते नितीन निकम यांचे म्हणणे आहे की मटन चिकन खाणे हा विषयच होऊ शकत नाही, हे उपोषण नाही, हे धरणे आंदोलन आहे. आमच्या आंदोलनाला मोहणे ग्रामस्थांनी चांगली साथ मिळत आहे, त्यांच्याकडून आम्हाला जेवण दिले जात आहे, शाकाहारी भाजी दिली जात आहे, विजेची सोय केली जात आहे. काही मंडळी या आंदोलनाला टीका करीत असतील तर त्यांना करू द्या, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. उल्हास नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त व्हावी हेच आमचे लक्ष आहे. केडीएमसी शहर अभियंत्याचं राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षांना आश्वासन, 31 मे पर्यंत उल्हास नदी प्रदूषण मुक्त होणार. उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नदी पात्रात मी कल्याणकर संस्थेकडून सुरू असलेल्या आंदोलन संदर्भात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केडीएमसी शहर अभियंता सपना कोळी यांची भेट घेतली. नदी जलपर्णी मुक्त करण्यासाठी महापालिकेकडून काय उपाययोजना केल्या जात आहे हे जाणून घेतले. लवकर केडीएमसी हद्दीतील जलपर्णी हटवण्याचे काम सुरू केले जाईल. येणाऱ्या 31 मे पर्यंत नदी प्रदूषण मुक्त होणार अशी आशा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केली. या आंदोलनासंदर्भात उद्या एक बैठक आयुक्तांच्या दालनात होणार आहे, त्यानंतर या आंदोलनाची दशा आणि दिशा ठरवणार आहे. सर्वसामान्यांचा किचन बजेट पुन्हा कोलमडणार, घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. देशभरात पेट्रोल आणि डिझेल मधील महागाईने वाहनधारकांच्या खर्चात प्रचंड वाढ केलेली असताना आता घरगुती वापराचा गॅस सिलेंडर सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून टाकणार आहे. काल मध्यरात्रीपासून घरगुती वापराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. मुंबईत गॅस सिलेंडरसाठी आता ग्राहकांना 769 रुपये मोजावे लागणार आहे. डिसेंबर नंतर गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली ही 4थी दरवाढ आहे. सार्वजनिक उत्सवावर कोरोनाचे सावट, माघी गणेश उत्सवही होणार साधेपणाने. गेले 11 महिने सर्व सार्वजनिक उत्सवावर कोरोनाचे सावट राहिले आहे. काही सण साजरे करण्यावर तर पूर्णपणे निर्बंध आले. दरवर्षी धूमधडाक्यात साजरा होणारा भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवावरही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने साजरा झाला. दरम्यान केडीएमसी क्षेत्रात आजच्या घडीलाही कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 50 ते 100 आसपास असल्याने आजपासून सुरू होणारा माघी गणेश उत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे.
प्रेम करावे तर कोणावर करावे? शिवाजी महाराजांच्या विचारावर गड किल्ल्यांवर करावे असा संदेश देत ठाण्यातील 300 विद्यार्थ्यांनी केली किल्ले सफारी। प्रेम करावे तर कोणावर करावे? शिवाजी महाराजांच्या विचारावर गड किल्ल्यांवर करावे असा संदेश देत 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत ठाण्यातील 300 विद्यार्थ्यांना शिवनेरी किल्ल्याची सफर घडविण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ओवला माजी वडा विधानसभेच्या वतीने हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। सध्या पबजी आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी हा उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करून शिवजयंतीच्या 1 आठवडा आधी शिवनेरीवर भगवा ध्वजा फडकवण्यात आला। आता टोल नाक्यावर फक्त फास्टॅग मधून टोल भरावा लागणार। ज्याच्याकडे फास्टॅग नाही त्याला दुप्पट टोल भरावा लागणार। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावर कॅश लेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत। आता वाहनांना फक्त फास्टॅग मधून टोल भरावा लागणार आहे। ज्यांच्याकडे फास्टॅग नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे। त्यामुळे रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल प्लाझावरील कॅश लेन बंद ठेवण्यात येणार आहे। कोणताही वाद होऊ नये म्हणून टोल प्लाझावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे। नागरिकांचे खिसे खाली होणार कारण देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले। देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असल्याने लोकांचा खिस्सा खाली होत आहे। त्यामुळे आता मुंबई सारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातही लोक वाहनांनी प्रवास करताना 10 वेळा विचार करत आहे। पेट्रोलचा दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही हा प्रश्न अनेकांना पडला आहे। पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता बरेच ग्राहक पेट्रोलची खरेदी टाळत असल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। मुंबईत पेट्रोलचा आजचा दर 96 रुपये तर डिझेल दर 86 इतका आहे। 11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्यांदा मुदतवाढ। 16 फेब्रुवारी सकाळी 10 पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करू शकतात विद्यार्थी। मंगळवारी 16 फेब्रुवारी सकाळची 10 पर्यंत विद्यार्थी 11वी प्रवेशासाठी अर्ज करू शकत आहे तर अलॉटमेंट मिळालेले विद्यार्थी सायंकाळी 6 पर्यंत आपले प्रवेश निश्चित करू शकणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांना आपापले आधीचे प्रवेश रद्द करायचे आहेत त्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत वेळ असणार आहे। 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे। मुंबई विभागातून 11वी प्रवेशासाठी 82,239 जागा उपलब्ध आहेत। FCFA दुसऱ्या फेरीत 4,938 जागा अलॉट करण्यात आल्या होत्या। त्यापैकी 4,535 जागांवर प्रवेश झाले आहे। अद्याप 77,704 जागा उपलब्ध आहेत। आता पुन्हा 16 तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे। अतिवेगात रायडिंग केल्याने होणार कारवाई, पोलिसांनी हाती घेतली मोहीम। धूम स्टाईलने म्हणजे अतिवेगात रायडिंग केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी बायकर्सला भालिवली येथील टोल नाक्यावर दिली। भरधाव वेगाने दुचाकी चालवताना आढळल्यास वाहतूक पोलीस अशा बायकर्सला नियमातून दंडात्मक कारवाई करून त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना 3 महिन्याकरता रद्द केला जाणार आहे। त्यामुळे आता अशा वाहतूक नियमांची पायमल्ली करून धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्या बायकर्सवर वाहतूक पोलीस कायद्याचा बडगा उगारणार असल्याचे सर्वत्र चर्चा होत आहे। मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा, सरकारने कितीही बंदी आणली तरी ठाण्यात शिवजयंती उत्साह साजरी होणार। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाची शिवजयंती साजरी करण्याबाबत काही नियमावली आखून दिली आहे। पण सरकारने कितीही बंदी आणली तरी ठाण्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पाडण्याचे निर्धार सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चानं केला आहे। यावेळी मराठा समन्वयकांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली। शिवसेनेने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत सत्ता स्थापन केली, मग शिवजयंतीला अटीशर्ती का असा सवाल मराठा संघटनांनी विचारला आहे। त्यामुळे सरकारने काही अटी घातल्या तरी शिवजयंती उत्साह साजरी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह।